राज्यसभेची 6वी जागा त्यासाठीचा उमेदवारी आणि संभाजीराजे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. शिवसेना शिवसेनेच्या धोरणाप्रमाणेच वागली असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती. यासाठी त्यांनी सर्व पक्षांचा पाठिंबा हवा होता. मात्र शिवसेनेत आला तरच पाठिंबा मिळेल आणि शिवसेनेकडून उमेदवारीही मिळेल अशी अट शिवसेनेने घातली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे शिवसेनेनं देखील संभाजीराजेंना पाठिंबा न देता दुसरा उमेदवार उभा केला. मात्र या निर्णयासाठीच्या चर्चा दरम्यान उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला असताना तो पाळला नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिलेली आहे. शिवसेना शिवसेनेच्या धोरणांनुसार वागली. संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. ही निवडणूक जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे. उद्या छत्रपतींना परत राज्यसभेत यायचं असेल तरी त्यांना कोणत्या पक्षाचा आधार घ्यावाच लागेल. लोकसभा विधानसभा ही लढायची असली तरी त्यांना पक्षाचा आधार घ्यावाच लागणार असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलेलं आहे. त्यासाठी हा विषय संपलेला आहे. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं राज्यसभा निवडणुकीच्या 6व्या जागेचा विषय आमच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, आस्था आहे, आदर आहे आणि आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचे. आमच्या त्यांना शुभेच्छा. उत्तर जरी निवडणूक जरी झाली तरी निवडणूक जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडीच्या 6व्या उमेदवारामध्ये आपल्याला इतकंच सांगतो. 6वी जागा शिवसेनेची आहे. उद्या छत्रपतींना परत जर राज्यसभेत जायचं असेल तरी त्यांना कोणत्या तरी पक्षाचाच आधार घ्यावा लागेल. किंवा लोकसभा विधानसभा लढायची असेल तरी त्यांना पक्षातूनच लढावं लागेल. लोकमान्य नियम आहे. आम्हाला ह्याच्यामध्ये आता फार वाद चालवायचं नाही, चर्चाही करायची नाही. आणि परत सांग आमच्यासाठी विशेष ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.